एखाद्या कंपनीची स्टॉक प्राइस बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल, प्रत्येक सेकंदाला ती किंमत बदलत असते. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली आणि तिची किंमत प्रत्येक सेकंदाला बदलत असेल तर अशा वस्तूची खरेदी किंमत किती असावी हे कसं कळणार? अगदी तसंच, स्टॉक आहे समजा डाबर कंपनीचा, तो प्रत्येक सेकंदाला बदलतोय, प्रत्येक सेकंदाला खाली जातोय किंवा वर जातोय. मग त्या कंपनीची योग्य प्राइस काय असेल, कोणत्या किमतीला तो स्टॉक खरेदी करावा जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल हे कसं ओळखणार? आता उदाहरण घेतोय आपण डाबर कंपनीचंच. प्रत्येक सेकंदाला किंमत बदलते याचा अर्थ कंपनीमध्ये काही बदल होतात का? प्रत्येक सेकंदाला कंपनीमध्ये काही गुंतवणूक येते जाते किंवा सेल अचानक वाढतो अचानक कमी होतो, प्रत्येक सेकंदाला या व्हॅल्यू बदलत राहतात असं काही होतं का? प्रत्येक सेकंदाला कंपनीची बॅलन्स शीट बदलते का? असं काहीच नाही होत. शेअरची किंमत कमी जास्त होते म्हणजेच कंपनीचं व्हॅल्युएशन प्रत्येक सेकंदाला बदलतं आणि हे सगळं डिपेंड असतं डिमांड आणि सप्लायवर. डिमांड आणि सप्लाय हे अनेक पॅरामीटर्सवरून ठरत असतात. मग मी बाय केलेला स्टॉक योग्य किमतीमध्ये बाय केला की नाही हे कसं कळणार? त्यासाठी आपण पीई रेशो चेक करतो, ईपीएस चेक करतो, पण इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असते हेच आपल्याला माहिती नाही. त्या कंपनीची खरी किंमत काय असायला हवी हे ठरवण्यासाठी बेंजामिन ग्राहम यांनी एक थेरी बनवली होती. हो, तेच बेंजामिन ग्राहम ज्यांनी इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक लिहिलं. मग ते फॉर्म्युला काय सांगतात ते पहिल्यांदा पाहू. व्ही इज इक्वल टू ईपीएस इंटू 8.5 प्लस 2G इंटू 4.4 डिवायडेड बाय वाय. आता या सगळ्याचा अर्थ काय होतो? व्ही, व्हॅल्यू एक्सपेक्टेड फ्रॉम द ग्रोथ फॉर्म्युला ओव्हर द नेक्स्ट 7 to 10 years. पुढच्या 7 to 10 वर्षांमध्ये आपल्याला काय ग्रोथ एक्सपेक्ट आहे ते आपण या व्हीच्या माध्यमातून बघू शकतो. म्हणजेच काय, सिम्पली आपण याला म्हणू शकतो स्टॉकची प्राइस आता काय असायला हवी. ईपीएस, अर्निंग पर शेअर, म्हणजे प्रत्येक शेअरमधून किती रुपये माझं अर्निंग होईल. समजा मी एखाद्या कंपनीमध्ये 100 रुपयाची गुंतवणूक करतोय तर 100 रुपयाच्या माध्यमातून मला किती रुपये मिळतील, अर्निंग पर शेअर माझं किती असेल. आता 8.5 हे काय आहे? पीई बेस्ड फॉर अ नॉन ग्रोथ कंपनी. नॉन ग्रोथ कंपनीचा हा एक पीई रेशो आहे. जी म्हणजे काय? रिझनेबली एक्सपेक्टेड 7 to 10 years ग्रोथ रेट. 7 to 10 वर्षामधला एक एक्सपेक्टेड ग्रोथ रेट आपण याला म्हणू शकतो. आणि 4.4 ॲव्हरेज इल्ड फॉर AAA कॉर्पोरेट बॉन्ड्स. आणि वाय काय असतं? द करंट इल्ड ऑन AAA कॉर्पोरेट बॉन्ड्स. म्हणजेच काय, AAA रेटेड कॉर्पोरेट बॉन्डचा आता सध्या काय रेट चालू आहे ते आपण वायवरून ठरवू शकतो. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला ऑनलाईन मिळतात, कुठेही जाण्याची गरज नाही. आता हे आपण प्रॅक्टिकली करून पाहतोय जेणेकरून तुम्हाला समजेल कशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. सर्वात आधी हा फॉर्म्युला बघून घाबरण्याचं काहीच गरज नाही आहे. एकदम सोपं, सिम्पल आणि इझिली आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. सगळ्यात आधी आपण उदाहरण घेणार आहोत ITC कंपनीचं, जी खूप कॉमन आहे. प्रत्येक जण ITC मध्ये इन्व्हेस्ट करतो, खूप सेफेस्ट कंपनी मानली जाते. आता याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी रिक्वायर्ड असतात त्या आपण फॉर्म्युलामध्ये बघितलेल्याच आहेत. आता आपण या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग हे कुठे मिळेल? मनी कंट्रोल असेल, स्क्रीनर्स असतील, वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्यावरून हा सगळा डाटा आपल्याला मिळतो. आता सिम्पली मी स्क्रीनर्सवरून हा डाटा घेतोय. ITC कंपनीचा EPS आहे 10.8, सेल्स ग्रोथ आहे 6.58, वाय म्हणजेच इल्ड ऑन AAA कॉर्पोरेट बॉन्ड्स आहे 6.7. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युलामध्ये ॲड करणार आहोत. जेव्हा हा फॉर्म्युलामध्ये आपण हे सगळं ॲड करू तेव्हा त्याचा रिझल्ट असेल, म्हणजेच इंट्रेन्सिक व्हॅल्यू निघून येईल, ती असेल 153.62 रुपये. जेव्हा हा स्टॉक मी 153 रुपयाला बाय करणार तीच किंमत माझ्यासाठी योग्य असेल आणि तिथून पुढे मला खूप चांगलं प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. कारण एखाद्या वस्तूची फेअर व्हॅल्यू काय आहे याला फाइंड आउट करणं खूप महत्त्वाचं असतं. समजा तुमच्या गावामध्ये एखादं घर आहे, प्लॉट आहे, फ्लॅट आहे, जे काही असेल त्याची मागणी असते. मार्केटमध्ये वेगवेगळी लोकं वेगवेगळी बोली लावत असतात. कोणी मागतो 50 लाखाला, कोणी मागेल 60 लाखाला, कोणी म्हणेल अरे अरे याची 30 लाखसुद्धा किंमत होणार नाही. म्हणजेच काय, प्रत्येकाच्या दृष्टीने त्याची वेगवेगळी व्हॅल्यू असते. पण त्यासाठी काही ठोस असा फॉर्म्युला आहे का? बिलकुल नाही. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पॅरामीटरनी त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करतात. अगदी याचप्रमाणे अजून एका स्टॉकचं आपण व्हॅल्युएशन पाहणार आहोत आणि त्या स्टॉकचं नाव आहे जस्ट डायल. जस्ट डायल तर तुम्हाला माहितीच असेल, याचं आपण थोडंसं
व्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करू. आता याचा ईपीएस आहे 40, जी व्हॅल्यू येते 10 आणि इल्ड आहे 6.79. आता या सगळ्याच आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला अँसर मिळेल 738 रुपये. 738 रुपयाला जर हा स्टॉक आपल्याला मिळत असेल तर त्याला आपण फेअर व्हॅल्यू म्हणू शकतो. त्याची ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू असेल 738 रुपयाला आपण याला बाय करू शकतो. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला रेकमेंडेशन देत नाही, फक्त एक एक्झाम्पल दाखवतोय ज्या एक्झाम्पल थ्रू आपल्याला समजेल कशा प्रकारे स्टॉकची ग्रोथ आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि कुठल्या प्राईजला आपण बाय करायला हवं. आता आयटीसीचा जर आपण चार्ट बघितला तर 153.62 रुपयाला आपल्याला बाय करायचं होतं. सपोज या लेवलला आपण जर बाय केलं, 153.62 रुपयाला मी बाय करतोय, पण तिथून पुढे बघू शकता स्टॉकची प्राईस कशा प्रकारे वर गेलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे जस्ट डाईलला सुद्धा मी बाय करतोय. जेव्हा मी जस्ट डाईलचा हा चार्ट पाहतोय तेव्हा तुम्हाला समजेल कशा प्रकारे या स्टॉकमध्ये ग्रोथ झालेली आहे. याच्यापेक्षाही कमी प्राईस होती, 738 रुपयापेक्षाही हा स्टॉक खूप कमी प्राईजला मला मिळत होता, पण त्यावेळी जर मी कॅल्क्युलेशन केलं असतं तर ते कदाचित कमी येऊ शकलं असतं. आता अजून एक याच्यामध्ये कॅच आहे, लक्षात घ्या. आज याचा अर्निंग पर शेअर जर 40 रुपये असेल तर तो उद्याही तेवढाच असेल असं आपण म्हणू शकत नाही. जस जसं या कंपनीचा परफॉर्मन्स बदलत जाईल, जस जसे याचे प्रॉफिट्स वाढतील कमी होतील, त्याप्रमाणे अर्निंग पर शेअर सुद्धा बदलत जाईल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लक्षात ठेवायला हवी. जस जशा या फिगर्स बदलत जातील तस तसं कंपनीची इंट्रेन्सिक व्हॅल्यूसुद्धा बदलत जाईल. कदाचित कॉर्पोरेट बॉन्डवर असणारा ईल्ड किंवा त्याचा रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा बदलत जाईल. कदाचित जीची व्हॅल्यूसुद्धा बदलत जाईल. आता जी म्हणजे काय? रिझनेबल एक्सपेक्टेड 7 to 10 years ग्रोथ रेट, तो सुद्धा बदलत जाईल. कंपनीचा ग्रोथ रेट काय आहे? 6% आहे, 7% आहे? कंपनी किती टक्क्यांनी ग्रो करते इयर ऑन इयर हे सुद्धा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. कोणी 7 वर्षाची ग्रोथ रेट ॲव्हरेज पकडेल, कोणी 10 वर्षाची पकडेल, कोणी 5 वर्षाची पकडेल. मी इन अँड ॲव्हरेज 7 वर्षाचा पकडण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून या फॉर्म्युलामध्ये या सगळ्या गोष्टी फिट बसतील. म्हणजे एक कन्सेप्ट पहिली क्लिअर होते की याच्यामध्ये पॅरामीटर जसे बदलतील तशी इंट्रेन्सिक व्हॅल्यूसुद्धा बदलत जाईल. सपोज एखाद्या वर्षामध्ये खूप चांगला कंपनीने परफॉर्मन्स केला असेल आणि ईपीएस जसं तुम्ही बघताय जस्ट डाईलचा 40 रुपये आला, तो 100 रुपये येईल. 100 रुपये आला तर अजून व्हॅल्यू खूप जास्त वाढेल. पण रेग्युलरली जर कंपनीचा ईपीएस 10 किंवा 20 रुपयेच असेल तर काय होईल? आपण त्यावेळचा ईपीएस बघून फसलो जाऊ शकतो किंवा चुकीचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं, चुकीचं व्हॅल्युएशन होऊ शकतं. म्हणून इन अँड ॲव्हरेज ईपीएस काय चालू आहे यावर पण आपली नजर असायला हवी. त्याच्याबरोबर दुसरा अजून एक याच्यामध्ये कॅच आहे, तो तुम्ही समजून घ्या. या कॅल्क्युलेशनमध्ये कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत, त्यांचं व्हिजन काय आहे, त्याचबरोबर कंपनीवर डेट किती आहे, प्रोडक्ट कसं आहे, प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, प्रोडक्टला फ्युचरमध्ये ग्रोथ किती मिळणार आहे, कशी मिळणार आहे, त्याचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, हा प्लेअर किती मोठा आहे, या अशा अनेक पॅरामीटरवर फोकस केला जात नाही. म्हणूनच फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी वेगवेगळ्या पॅरामीटरचा वापर केला जातो आणि ते पॅरामीटर कॅल्क्युलेट करून एक कंबाईंड रिझल्ट आपल्याला मिळतो, हा स्टॉक बाय करायचा की नाही आणि तो किती रुपयाला करायचा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमचे रिचमीचे पार्टनर व्हायचं असेल तरी सुद्धा आम्हाला कॉल करू शकता. सोबत डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी आहे, त्याच्यावर एक सिम्पली मेल करू शकता, आय वॉन्ट टू जॉईन युअर बिझनेस, तुम्ही माझे पार्टनर बनू शकता. त्याची इन डिटेल माहिती तुम्हाला मिळू शकते, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.